पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। किल्ले करत होते त्याच्यासाठी मी झेंडा आणि पुस्तक हे देऊन सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचा कार्यक्रम करायसाठी मी कार्यक्रम हातात घेतलेला। तर किल्ले करायचं मला बी माहीत आहे की घरात बी प्रेशर नाही येतं, आम्ही बी करतो, आम्हाला ओरडत होते करू नका कशाला करता कामं दिली जाऊ नये म्हणून। कारण राष्ट्रभक्ती हे हर एक मनाच्या पोरात घालायचं म्हणजे हीच मार्गरत आहे। मराठी आमच्या मनात राहत आहे, पहिला आम्ही राष्ट्रभक्ती करतो हे असं नसतं आहे, हे आम्ही प्रत्येक पोराकडनं ऐकून ऐकून हे करत 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 आम्हाला राष्ट्रभक्ती आलेली असते। त्याच्यासाठी हे प्रोत्साहन द्यायला घरातले सुद्धा भरपूर मदत करायला, आणि आता बघायला गेलं तर 70% किल्ले कमी झालेले, हळूहळू हळूहळू हे बंद होत जाणार। आणि आता बघायला लागलं की ऑनलाईन गेम्सला ॲडिक्ट राहिले तिकडं, त्याच्यासाठी वीर तेवढं प्रोत्साहन द्या, हे वाढून द्या, हर किल्ली 10 किल्ले होऊन देत आहेत। आमचं हेच कार्यक्रम आहे की मोठ्या प्रमाणात होऊन द्या, आम्ही बी काहीतरी हातभार लावायचा प्रयत्न करायला लागलो आहे। कारण आता कसं आहे, आमच्या हातानं आम्ही जमेल तेवढं करायला बघायला लागलो आहे। कारण तुम्ही हे करायला आहे, आम्हाला इकडं बोलायला त्याच्याबद्दल लई आभार आहे। कारण करत राहणे थांबू नका, आणि हेच आमचं अपेक्षा होती तुमच्याकडनं, झालं तर जमल्यास आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी बी काहीतरी याच्यामध्ये मदत करून देत राहतो। आणि एक लक्षात ठेवा की आता हळूहळू हळूहळू आपलं हिंदुत्व कमी होत आहे। आता मी कुठल्या धर्माविरोधात नाही आहे, पहिली गोष्ट महाराष्ट्र सर्व धर्म समभाव असं जे म्हणतो आपण, सर्व धर्मानं घेऊन साथ केलेली आहे। कारण एक मी कालच गोष्ट एक गोष्ट, माझी बहीण टीचर आहे शाळेमध्ये सेंट झेवियर्सला, मग ती सूट होती म्हणजे ती क्लास डी होता, मग तिनं बोलवली सगळ्या पोरांना सांगितली की कुठली तरी एक आरती म्हणा तुम्हाला शिकवले ते घरात, तुम्हाला तुझ्या धर्माबद्दल कुठले बी धर्मचर होणार। तर 5 पोरांनी हात वर केला, 5 पोरं मुसलमान होते, त्यांनी अजान म्हटली येऊन देतात। तर आमचं एकही पोरग इथं असं नव्हतं की कुठली आरती म्हणा, सगळं मला बी माहीत नाही आरत्या। आता जी महाराजांची आरती मी आता तुमच्यासमोर म्हटलं ही बी मी आत्ता शिकलेली आहे, मला काही माहितीच नव्हतं त्याच्यात, मला कोणी सांगणार नव्हतं। मग तुम्ही पुढे येऊन तुमच्या गल्लीत एक 4 पोरं पुढे येऊन, जी लहान युवा पिढी आहे जी पुढे आमची पुढे हे करणार, त्यांना तुम्ही सोमवार रविवारचा एक दिवस एक तासभर कुठेतरी एक कार्यक्रम ठेवा, त्यांना आरत्या शिकवा, त्यांना एक कहाणी सांगा महाराजांबद्दल, देशप्रेम परत मंदिरला आठवड्यातनं 2 वेळा हे तुम्ही आता आम्हाला सांगायला गेलं तर आम्ही कामात अडकलो नाही, आता आम्हाला होणार नाही ते त्याच्या सगळ्याला। कारण ही नवीन पिढी जी आहे ती पुढे चढून हे वाढवत राहणार, त्याच्यासाठी स्वतः आता फार एक गल्लीत हे कार्यक्रम घ्यायला पाहिजे असे। तरी तुम्ही एक 2 तास हर रविवारचं काढून प्रत्येक टप्प्यावेळी आपल्या आपल्या क्षेत्रात हे करत राहा, आणि घरातली सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्या, करत राहून देत आपल्या धर्माचं काम आहे। छपमग आपलं जे आहे आपलं जात धर्म हे आपण आपल्या पद्धतीने वाढवत राहणे अशीच अपेक्षा करतो। जय हिंद, जय शिवराय। माहिती कोण मिळणार मला म्हणत आहे, हिना माहिती सांगितली म्हणून आम्हाला या किल्ल्याबद्दल माहिती समजून आली। असं तुम्हीच हर रविवारी आपल्या आपल्या गल्लीत काय तरी काहीतरी कार्यक्रम, काय तरी नवीन एक गोष्ट आपण काढा आपल्या पद्धतीने, आणि काय देखील झालं तरी 4 पोरं घ्या, त्यांच्यातलं एक हे करा, त्यांनी होऊन करत म्हणजे असंच वाढत म्हणजे प्रत्येक आमचे इतिहास जर हे करायला गेलं दिवस संपतील, खरं आमचा इतिहास समजा नाही असं आहे। मग हे पोरांना समजून यायला पाहिजे, जे काम करायला एक करत राहा। आणि हे सुद्धा जे मी म्हटलो बघा, टाईम काढा, जर तुम्हाला काय समजत नसेल तर आमच्याकडे या आम्ही पुस्तकं वगैरे देतो, खरं करत राहा। DJ Vicky.